मानकापुर स्थित गोदी पेट्रोल पंप के पास कल एक हत्या हुई थी जिसमें आरोपी फरार बताया गया था। आखिरकार मानकापुर पुलिस ने आरोपी को ढूंढ निकाला और आगे की कार्यवाही चल रही है। फोन पर जानकारी मिली, एक व्यक्ति गोदनी रोड पर जख्मी अवस्था में पड़ा हुआ है। जानकारी मिलते ही मानकापुर पुलिस घटनास्थल पर दाखिल हुई। जख्मी का कोई भी अता पता नहीं चला। ऐसे में पुलिस ने आरोपी को ढूंढ निकाला। गौरव शेलेकर गायकवाड़, ये आरोपी का नाम बताया जा रहा है। खाना खाते समय मृतक और आरोपी में झगड़ा हुआ था, जिससे आरोपी ने लकड़ी से दोस्त पर वार किया। इसी में दोस्त की जान गई। गुनाह की कबूली आरोपी ने मानकापुर पुलिस को दी है। पुलिस ने 302 का गुनाह दाखिल किया है और आगे की जांच पुलिस कर रही है। दिनांक 16 तारखेला माझी नाईटची ड्यूटी होती स्टेशन हाऊसला। तर रात्री 12 दरम्यान 12:10 मिनिटाच्या दरम्यान पोलीस स्टेशनला फोनद्वारे माहिती मिळाली की गोदनी रोडवर एक इसम मृत म्हणजे जख्मी अवस्थेत पडलेला आहे। तर आम्ही त्या ठिकाणी स्टाफसह गेलो असता एक इसम घटनास्थळी पडलेला होता आणि रक्त वगैरे बाहेर पडलेलं होतं। डोक्याला रोड हलकासा मार दिसत होता। त्यानंतर आम्ही वरिष्ठांना माहिती दिली आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सदर याच्यामध्ये आम्ही प्रथमदर्शी मर्ग दाखल केला। मर्ग दाखल करून लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्याबाबत मृत जखमीचं नाव पत्ता विचारलं असं, पण त्याचं काही नाव वगैरे पत्ता बरोबर ट्रेस झाला नाही। त्यामुळे तपासामध्ये आणखी डीबी पथकाने सहकार्य करून आरोपीचा शोध घेतला असता त्याच्यामध्ये आरोपी मिळून आला। त्याचं नाव गौरव शैलेंद्र गायकवाड असं आहे। नंतर त्याला विचारले असता त्याने गुन्हा केल्याचे सांगितले। त्याला गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्याने म्हटले की आम्ही आदल्या दिवशी दोघे जण त्याच्या घरी बसलेलो होतो आणि जेवण वगैरे करण्यासाठी बसलो होतो आणि आमच्या झगडा भांडण झाला, त्याच्यामुळे मला राग आला आणि रागाच्या भरामध्ये मी त्याला आपल्या तिथे ठेवलेल्या बल्लीने किंवा काठीने त्याच्या डोक्यावर मारले। अशावरून पोलीस स्टेशनानंतर 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व सध्या आरोपी हा पोलीस कस्टडीत अटक आहे आणि आज त्याचा पिशर घेण्याची तजवीज आहे। आरोपी काय गुन्हे आहे त्याचे? पहिले रेकॉर्डेड आहे, प्रोव्हिजनचे गुन्हे आहे त्याच्याकडे। बाकी शरीराविरुद्धचे गुन्हे नाही सर। सर तुमच्या परिचय? मी पोलीस उपनिरीक्षक युवराज प्राणसहारे, पोलीस स्टेशन मानकापूर। आए दिन शहर में जिस प्रकार से हत्या का सिलसिला जारी है, उसकी रोकथाम होना बेहद जरूरी है। मानकापुर पुलिस थाने से कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागढ़ के साथ संजय मिरे, NBCN न्यूज नागपुर।